महाड तालुक्यातील पूरग्रस्त भागामध्ये माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बाल यांनी पाहणी केली. त्यानुसार येथील झालेले नुकसान पाहता भविष्यात या ठिकाणी आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. त्या अनुषंगाने पनवेल भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्यविषयक उपयुक्त साहित्य जमा करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना या संकटावर मात करण्यासाठी भाजपच्या वतीने अनेक नेते, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत. महाडमधील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे घरातील कोणतीही वस्तू वापरता न येण्यासारखी झाली आहे. बँक, बाजारपेठा येथील सर्व चिखल साचलेला असल्याने पैसे, वस्तू ते लोक आणू शकत नाहीत. खूप मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक साहित्याची मदत होत आहे, मात्र काही दिवसांनंतर येथे साचलेल्या चिखलामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. या अनुषंगाने भाजपतर्फे डॉक्टरांचे पथक तेथे जाऊन आरोग्य सेवा देण्याचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर औषधे, गोळ्या, इंजेक्शन आणि आवश्यक आरोग्यांचे साहित्य भाजपतर्फे जमा करण्यात आले. यासाठी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अतुल बहिरा, युवा नेते दशरथ म्हात्रे यांनी सहभाग घेतला. महाडमध्ये 8 दिवसापासून पावसाने थैमान घातल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे. त्या पूरग्रस्त भागामध्ये परवा दिवशी आम्ही माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब व माननीय आमदार महेश बालदी साहेब यांच्याबरोबर गेलो असताना तिथली परिस्थिती बघितली तर अतिशय चिंताजनक व नागरिकांना होणारा त्रास बघितल्यानंतर असं वाटतं का खूप मोठा पूरग्रस्तांना फटका हा बसलेला आहे. या पूरग्रस्तावर मात करण्यासाठी भारतीय जनता पक्षामार्फत अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, अनेक नगरसेवक व तिथले स्थानिक कार्यकर्तेसुद्धा जोराने कामाला लागलेले आहेत. तिथं त्यांच्या घरामध्ये पाणी घुसल्याकारणाने कुठलीही वस्तू, कुठलीही गोष्ट त्यांना अजिबात त्याचा वापर करता येत नाही. इव्हन बँकेमध्ये पैसे असूनसुद्धा आज आपण टी व्हीवर बातमी बघितली असेल का अनेक कोट्यवधी रुपयांना चिखल लागलेला आहे. म्हणजे बँकेत पैसे असूनसुद्धा ते काढता येत नाही आणि इतर कुठल्याही स्वरूपाचं सामान किंवा त्यांना लागणारी वस्तू ही बाजारात अवेलेबल नसल्याकारणाने खूप मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. परवा दिवशी आम्ही तिथं गेल्यानंतर माननीय आमचे डॉक्टर मित्र संतोष जाधव साहेब यांनी आम्हाला एक सूचना केली, एक सजेशन दिलं का तिथल्या लोकांना आता हा आज धान्य, पाणी किंवा इतर सर्व गोष्टी आपण पुरवल्या जात आहेत पण 8 ते 10 दिवसानंतर तिथं परिस्थिती वेगळी होईल आणि त्यांना शारीरिक पेक्षा आरोग्यासाठी खूप त्रास होईल किंवा आरोग्याला त्यांच्या खूप कारणीभूत होणारे अनेक रोग, आजार, साथीचा आजारसुद्धा निर्माण होऊ शकेल. या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सूचना केल्या का आम्ही आमचं एक पथक घेऊन तिथं जाणार आहोत. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने सर्व तिथं आमची मेहनत व डॉक्टर मंडळी काम करणार आहोत पण आम्हाला जर तुम्ही मदत केलीत, त्यांना लागणाऱ्या ओरएस आहेत किंवा डॉक्सी आहेत किंवा आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक मेडिकल ज्या गोष्टी तिथं आपण अवेलेबल करू शकतो, डॉक्सी 100 असतील किंवा तुमच्या टॅक्सिमो आहेत, अजिथ्रोमायसिन आहेत, पॅरासिटॅमॉल टॅबलेट आहेत, अशा प्रकारच्या सॅनिटायझर वगैरे आहेत, अशा प्रकार टीटी इंजेक्शन सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक आमच्यामार्फत पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक माझे मित्र माननीय नितीन पाटील साहेब, अजय बहिरा साहेब आणि आमचे मित्र दशरथ म्हात्रे व मी अनिल भगत यांच्यामार्फत जेवढी काही छोटीशी एक आम्हाला मदत करता येईल अशा अनुषंगाने आम्ही मदत करण्याचा एक प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्या नागरिकांना त्रास कमी होईल व आमच्यामार्फत एक त्यांना मदत होऊन जाईल.